हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, BSc ॲग्री ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे आणि आज सेकंड अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश करण्यात आलेली आहे वेबसाईटवरती. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेकंड अलॉटमेंट लिस्ट कशी बघायची आहे, ॲडमिशन प्रोसेस किती तारखेपर्यंत असणार आहे, सीटी ॲक्सेप्टन्स किती तारखेपर्यंत असणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून A to Z डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, वेबसाईट तुम्हाला माहितीच आहे, UG.AgriAdmission.in या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये दोन नवीन फ्लॅश होत आहेत. एक म्हणजे कॅप राउंड 2 मेरिट लिस्ट आणि कॅप राउंड 2 अलॉटमेंट लिस्ट. तर तुम्हाला मेरिट लिस्ट बघायची असेल, तुम्ही मेरिट लिस्ट चेक करा आणि अलॉटमेंट लिस्ट बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅप राउंड 2 अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्ही जर तुम्ही PC वरती बघत असाल, कम्प्युटरवरती, तर तुम्हाला Ctrl+F दाबून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता किंवा तुमचा जो फॉर्म नंबर होता तो फॉर्म नंबर एंटर करून तुम्ही या ठिकाणी तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागला आहे ते तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही मोबाईलवरती बघत असाल तर सिम्पली तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची आणि PDFच्या वरच्या साईडला सर्चचं जे ऑप्शन येतं त्यामध्ये तुम्ही तुमचा नंबर किंवा तुमचं नाव टाकून तुम्ही ते चेक करू शकता, कॉलेज तुम्हाला कुठलं अलाउड झालं. तर यामध्ये आपल्याला काय काय बघायचं, या ठिकाणी तुमचा ॲग्री तुमचा जो फॉर्म नंबर आहे तो फॉर्म नंबर असेल, तुमचं नाव असेल, जेंडर असेल, कॅटेगरी कुठली ती कॅटेगरी असेल आणि या ठिकाणी आपलं कुठलं कॉलेज अलाउड झाले हे कॉलेज या ठिकाणी आलेलं असेल आणि पुढील कोर्स कुठला आहे, जसं की BSc ॲग्री, BTech, फिशरी वगैरे जे काही तुम्ही ऑप्शन एंटर केले होते त्यापैकी तुमचं एक या ठिकाणी आलेलं असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही इझिली तुमची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती तुम्ही चेक करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल तर तुमचं सर्वांचं अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं कॉलेज फ्रीज किंवा रिफ्यूज करण्यासाठीचा जो टाईम आहे आणि कॉलेजला ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करण्याचा जो टाईम आहे तो या ठिकाणी दिला. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, काइंडली मेक अ नोट दॅट टायमिंग ऑफ रिपोर्टिंग ऑफ कॅप राउंड 2 स्टार्टेड फ्रॉम 13 डिसेंबर 2021. तर जो रिपोर्टिंगचा टाईम आहे तो 13 तारखेपासून स्टार्ट होत आहे. तर सविस्तर आपण या ठिकाणी अपडेट बघूयात की डेटच्या संदर्भातील काय काय डेट आहेत आणि कधी कधी आपल्याला बाकीची प्रोसेस कम्प्लीट करायची. तर जसं की या ठिकाणी आज 11 तारखेला सेकंड अलॉटमेंट लिस्ट लागलेली आहे आणि रिपोर्टिंग टाईम जसं की मी मगाशी सांगितलं होतं की 13 डिसेंबरपासून ते 14 डिसेंबर या 2 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंग टाईम आहे. या दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्ट करावं लागणार आहे जर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल, नसेल तर तुम्ही सिम्पली रिफ्यूज किंवा फ्लोट करू शकता. त्यानंतर डिस्प्ले ऑफ थर्ड अलॉटमेंट लिस्ट, तिसरी अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती आपल्याला 18 डिसेंबरला पाहायला भेटेल 5:30 वाजेच्यानंतर. आणि ज्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या लिस्टमध्ये त्यांना कॉलेज अलॉट होईल अशा विद्यार्थ्यांनी 20 तारखेपासून ते 21 तारखेच्या दरम्यान कॉलेजला रिपोर्ट करायचा, म्हणजे कॉलेजला ॲडमिशन प्रोसेस तुमची कम्प्लीट करून घ्यायची. तर तिसऱ्या राऊंडचं जसंही लिस्ट लागेल तसं मी या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट नक्की आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की तुम्हाला अपडेट दिलं जाईल. त्यानंतर राहिलेली 4th राऊंड म्हणजे आपला स्पॉट राऊंड आहे. स्पॉट राऊंडविषयीसुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की या ठिकाणी बनवेल. तर आता याच्या डेटसुद्धा आलेल्या आहेत, तर गेल्या याच्यामध्ये याच्या डेट नव्हत्या, त्यामुळे मी स्पॉट राऊंडविषयी सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवरती आज किंवा उद्याला नक्की तुम्हाला अपडेट करून देईल. तर काय काय प्रोसेस असणार आहे स्पॉट राऊंडमध्ये, कोणत्या पॉईंटचे विद्यार्थी किंवा कोणत्या तारखेला बोलवली जातील, हे सर्व माहिती जी आहे ती आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढीच माहिती आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ही जी माहिती आहे सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि जर काही डाऊट असतील तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा, कमेंटला नक्की रिप्लाय दिला जाईल. तर ठीक आहे, भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.